नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव, मी तुमचं स्वागत आहे. आत्ता आपण आलो आहोत, तुम्ही मागे बघू शकता, लोहगड फोर्टला आलेलो आहोत. आणि इथे तुम्ही टाईम बघू शकता, हा ॲक्च्युली पहिला जुना टाईम होता, 7 ते 5:30. त्याच्यानुसार आम्ही 7 आलो आहोत, पण ॲक्च्युली आता नवीन टाईम चालू झाला, तो तुम्हाला सांगतो. हा ॲक्च्युली नवीन टाईम आहे, त्याच्यामुळे कोणी येत असाल तर ह्या टाईमनुसार या. सकाळी 9 आता चालू होतो हा. तुम्ही जर लवकर आला आहात तर पहिला जो गणेश दरवाजा लागतो तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता, पण तो दरवाजा 9 उघडतो, त्याच्यामुळे तिथपर्यंत जाऊन तुम्हाला थोडं थांबायला लागेल. तर आता आपल्यावर बरेच कंपनी आहेत, बरेच लोकं आहेत. हाय सोरा, हाय अमित, हाय अमृता, हिला तर ओळखतात, आदितीला. आपल्याबरोबर सुमित आहे आणि हा आपला चॅम्पियन आयुष. हाय, यांचं हे आपल्याबरोबर आधी आलेले आहेत. तुम्ही जर अलिबागचा आपला व्हिडिओ बघितला, कणकेश्वरचा, त्याच्यामध्ये सगळेजण होते. आता आपली सेकंड ट्रिप आहे यांच्याबरोबर, जी आता आपण लोहगड फोर्टला चाललो आहोत. चा एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता. आणि यावरती मागे जर बघितला, हा लोहगड आहे मागे, मला वाईटने दाखवतो ते बघा. तुम्हाला हा वरती जो पूर्ण दिसतोय हा लोहगड आहे, आणि तुम्हाला इथे बुरुज पण दिसत आहेत वरती. तर आता हे गेट बंद आहे, पण आपण साईडने जाऊ शकतो. तिकडे जाऊन तुम्हाला 9 थांबायला लागेल गणेश दरवाजापाशी, कारण तो नंतर उघडतोय. पहिले टायमिंग 7 होत. नेहमीप्रमाणे इथे माकडं पण आहेत, हे बघू शकता इकडे. आणि अशा पद्धतीने पहिले जिने लागलेत आपल्याला. पहिले तुम्ही जर बघाल तर 250 पहिले तुम्हाला जायला लागेल, तिकडे तुम्हाला गणेश दरवाजा लागेल. तर आता आपण इथे दरवाजापर्यंत पोहोचूया. आपण अतिशय सुंदर झाडी आहे बघा मागे. आता आपण सुरुवातच जस्ट केली आहे, पण एवढं फ्रेश वाटते इकडे. आणि तुम्हाला या किल्ल्याचा इतिहास सांगायचा आहे मेन म्हणजे. तर किल्ल्याचा इतिहास असा आहे, इसवी सन 1630 किल्ला आदिलशाहीत आला होता, आणि 1657 शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला होता. आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर पण त्यांनी स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर 1665 झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे 13 May 1670 मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. अशा प्रकारे बरेच अटॅक या लोहगडवर नंतर सुद्धा होऊन गेलेले आहेत, तर असा याचा इतिहास सांगितला जातो. आणि गडावर पाहण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत, तर वेगवेगळे दरवाजे आहेत. सुरुवातीला पहिला तुम्हाला जो मगाशी मी सांगितला गणेश दरवाजा, त्याच्यानंतर दुसरा येईल नारायण दरवाजा, तिसरा येईल हनुमान दरवाजा, आणि लास्टला सगळ्यात मोठा जो आहे महादरवाजा, तो सगळ्यात मेन दरवाजा, मुख्य दरवाजा. आता आपण त्यानुसार आपण पुढे जाऊया आणि सगळे दरवाजे टप्प्याटप्प्याने आपण बघूया. हे तुम्ही इथे बघू शकता, ही पाटी लावलेली आहे. 25 तिकीट आहे, 25 व्हिडिओ कॅमेरासाठी आहे. अशा पद्धतीने आहे, फॉरेन विजिटर्स जर आले तर त्यांच्यासाठी 300 पर पर्सन आहे. आणि टायमिंग तुम्ही बघू शकता, मी सारखं टायमिंग दाखवतोय कारण आम्ही लवकर आलोय, 7 आम्ही इथे पोहोचलो होतो, पण आता 9 टायमिंग त्यांनी केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला सारखं टाईम मी दाखवतोय. हाय आदिती, हाय, कसं वाटतंय तुला सांग? खूप छान वाटतंय. आज दिवाळीचा पाडवा आहे
आणि दिवाळीमध्ये आज आम्ही स्पेशली आमच्या मुलांना घेऊन ठरवले की किल्ल्यावर यायचं, म्हणून आज आम्ही इकडे आलो आहोत लोहगड पाहायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुला इथे आल्यानंतर फ्रेशनेस किंवा कसं जाणवतं? पहिला किल्ला आहे जो आपण ऍक्च्युली आता करतोय जय गुरुदेव मध्ये. हो, एकदम फ्रेश एअर आहे आणि काल पाऊस झाल्यामुळे ना धुकं आहे, म्हणजे फॉगी आहे क्लायमेट आणि मस्त आता सूर्योदय होत आहे हळूहळू, त्यामुळे खूप छान. तू आधी येऊन गेली का इथे? नाही, फर्स्ट टाइम आहे. अमित, हाय. तुला कसं वाटतंय? तू तर काय पहिले ट्रेकरच आहेस फर्स्ट थिंग. तर तू किती येऊन गेलास इथे? 3 ते 4 वेळा. 3 ते 4 वेळा येऊन गेला. सही आहे, सही आहे. तुला आधीचे आणि आता मध्ये काय फरक जाणवतो? असं काही नाही, स्वच्छता वाढली आहे. स्वच्छता वाढली तर याचे संवर्धन चांगलं केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता 9 यावेळेसपासून ओपन करतात, आधी 7 ओपन करायचे टायमिंग. पण ठीक आहे, तरी आपण आता गणपती दरवाजा तिथे जाऊन थांबूया. बरोबर आहे, गणपती दरवाजा 9 ओपन होईल. हाय अमृता, तुला कसं वाटतंय? तू येऊन गेलीस का तू आधी इकडे? एकदा येऊन गेलीस. अरे वा, एकदम मस्त ना. आणि काल पाऊस पडल्यामुळे एकदम थंड हवामान, एकदम छान वाटतंय. येस येस येस, परफेक्ट परफेक्ट. बघू शकता पूर्ण खाली फॉग दिसतंय, खालची डोंगर्स पण दिसत नाही नीट. आणि जर तुम्ही इथे जो बघितलं, हे पाण्याचं पूर्ण लेक आहे, पावना लेक आहे हा पूर्णपणे. आणि इथे तुम्ही बघितलं सगळे बुरुज दिसतील. आता पहिल्याला आपला गणपती दरवाजा लागेल आणि हे बुरुज दिसतील तुम्हाला इथे. आपण पुढे जाऊया. हा इकडनं एक स्पॉट आहे. माय, बघू शकता. आणि सगळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की कुठून कुठे आपले मावळे जरी उभे राहिले तर तिकडनं कोणी येताना खाल्ला येताना दिसेल. तुम्ही खालचा पाथ बघू शकता जिकडनं आपण आलो आहोत. तेव्हा तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की इथे तुम्ही बघितलं तर हा इकडनं एंट्री आहे या दरवाजाची, पण हा बुरुज इथे आणि इथेन बुरुज आहे. तर लांबनं बघितलं तर आपल्याला इकडनं एंट्री दिसत नाही, ह्याच्या मागे दरवाजा आहे असं आपण फिरून जाणार आहे. तर ह्या दरवाजापाशी जाण्यासाठी आपण असं इकडे जाऊच. त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवायचं आहे की इकडनं जे पाणी येतं पावसाचं, तेव्हा गटर सिस्टीम बघा कशी होती. तर तुम्ही बघू शकता बघा खाली, त्यावेळेससुद्धा यांनी एवढी सुंदररित्या गटर बांधलेले आहेत. म्हणजे पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांनी ही सोय केली की व्यवस्थितरित्या पाणी बाहेर जाण्यासाठी. हा पहिला आलेला आपला गणेश दरवाजा आलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, बुरुजाच्या मागच्या साईडला दरवाजा आहे हा, त्यामुळे लांबनं बघितल्यानं कळत नाही एंट्री कुठनं आहे. बघितलं तर आम्ही सकाळी लवकर आलो आहे त्याच्यामुळे हा दरवाजा बंद आहे. आत्ता हा 9 उघडेल. आणि 2 छोटे चॅम्पियन इथे लपलेले. हाय, स्वरा कसं वाटतंय तुम्हाला सांग? एकदम तू तर फर्स्ट धावतच आली पुढे. हा, आयुष चॅम्पियन, काय किल्ल्यावर कसं वाटतंय? हो ना, चांगलंय. गुड गुड, व्हेरी गुड. ज्या खाचा दिसतील त्या खाचातनं इकडनं गरम तेल आणि धनुष्याने इकडनं ॲरो मारायचे. धनुष्याने बाण मारल्यानंतर बरोबर समोर दरवाजा आहे हा, या दरवाजावर अटॅक करायचे जे पण इकडनं येतील. आणि आता इकडनं तुम्ही हे जिने बघू शकता, अतिशय सुंदर दृश्य आहे. आता काल पाऊस पडल्यामुळे ढग एवढे खाली आलेले आहेत, तुम्ही बघू शकता पूर्ण ढगांमध्ये आम्ही. आणि हे इथे बुरुज दिसत आहेत तुम्हाला. त्यामुळे पहिल्या दरवाजापाशी येऊन थांबलेलो आहे आम्ही, गणेश दरवाजापाशी.
बघा, हे ज्या खाचा दिसत आहेत तुम्हाला, या या खाचातनं इकडनं हे करायचे, अटॅक करायचे, या सगळ्या खाचा आहेत बघा इथे वरती पूर्ण, आणि आपल्याला टॉपला जायचं आहे. तर 300-350 पायऱ्या आहेत, 350 पायऱ्यानंतर तुम्हाला पठार लागेल, पठारानंतर तुम्हाला चालत जायला लागेल. टॉपपर्यंत जिने नाही आहेत, तर जिने 350 पायऱ्याच आहेत. तर आता आपण पुढे बघूया आपल्याला काय काय टप्पे लागतात. जय शिवाजी. घाबरले जाय असंच करतात ते. ते घाबरले एवढे, ह्याला काय झालं, तडावडलं, धक्का बसला काय झाला. तर मित्रांनो बघा, गणेश गेट ओपन झालेलं आहे. तर आपल्या बरोबर एक दादा आहेत, ते आपल्या इन्फो सांगतायत. हे जे गेट आहे हे बऱ्यापैकी म्हणजे जुनं गेट आहे, पण आपण जे आता गेट बसवलेलं आहे त्याला आता साधारणतः 12 वर्ष झालेले आहेत. त्या गेटला जे सुरुवातीला होतं ते लोखंडी गेट होतं, आणि आत्ता जे आहे ते पूर्णपैकी लाकडी गेट आहे. हे पुरातत्व खात्यानं बसवलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतःच्या इथनं माप वगैरे घेऊन गव्हर्नमेंटने त्याला गेट बसवलं गेलं. तर आता आपण सुरुवात करतोय गणेश गेटच्या आतमध्ये. आपली एंट्री झालेली आहे. समोर आल्यानंतर आपल्याला शिवमक भेटतांनी आपल्या जे तोफा ठेवलेल्या आहेत, इथे जुन्या तोफा आहेत, त्या आपल्याला आत्ता पहिल्याच गेटच्या आतमध्ये आल्यानंतर पहिल्याच आपल्याला नदनर समोर येतात बघण्यासाठी. समोरच्या भागात आपल्याकडे एक छोटासा रूम आहे, तो जी रूम आहे ते या ज्या तोफा तुम्ही म्हणताय त्या तोफा आहेत ना. हा, या तोफा. आणि या तोफा गडाच्या खाल्ल्या भागात काही पडलेल्या होत्या, पण आपल्या शिवमित्रांनी किंवा आपल्या या खात्यांनी या सगळ्या इथं आणून आपल्या समोर दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि या दरवाज्याबद्दल तुम्ही सांगत होते. हे जे आतमध्ये एक आपल्याकडे छोटासा एक रूम आहे, तर तो इतक्या छान पद्धतीत आहे की त्याला तटबंदीच्या खालच्या भागात त्याचा उपयोग करत होते, की त्यावेळेला आपण त्याला थोडक्यात असं म्हणूया की गलिमी कावासारखं नाही का, म्हणजे ठीक आहे, आपले खेळण्यासाठी जी ठेवलेले दोन दरवाजे आहेत त्याला रूमसुद्धा म्हणू शकतो, टिळणी बुरुज असतो. त्या पद्धतीमध्ये तुम्ही आत्ताही बघू शकता की चांगल्या पद्धतीत आहेत. आणि अजूनही त्या रूमची जी रचना आहे ती खूप व्यवस्थित आहे, कुठल्याही पद्धतीची खराबी आलेली नाही आहे. तुम्ही लांबपर्यंत टिळू शकता तिथून. बरोबर. इकडनं सैनिक सगळे आपले मराठे आपले हे करायचे, टेहळणी करायची. कुठलं काही संकट आलं आहे का किंवा गेटवर जाऊन सांगू शकतात. बरोबर. तर मित्रांनो मी बघितलं अशा पद्धतीने सुंदररित्या आपण सुरुवात केलेली आहे गणेश दरवाज्यापासनं. तर आता वेगळे टप्पे येतील ते आपल्या दादा सांगत जातील, ते आपण बघूया पुढे. मित्र हा जो समोरचा दिसतोय तो विसापूर आहे किल्ला, आणि इथे तटबंदीचा पहिला बुरुज आहे हा. हा बरोबर खाली दरवाजा आहे चकना खाली. बसन त्याला जी चोर दरवाजा म्हणतो तो बघण्यासाठी चाललो आहे. मोठा एक बुरुज आहे आणि ह्या बुरुजाच्या आतमध्ये त्यावेळेला पूर्वी महाराजांच्या टायमात जे टॉयलेट बी बांधलेले आहेत खूप सुंदर पद्धतीत त्यांनी किल्ल्याची मेंटेनन्स महाराजांनी रचना केली. त्याच्यात आपल्याला दोन टॉयलेट बघायला मिळणार आहेत. ओके. मग ते बघण्यासाठी आता आपण पुढे चाललो. पुढे चाललो. ते आपल्याला आता टॉयलेट्स दिसतील की कशा पद्धतीने त्यावेळेस ते प्रणाली यूज करायचे, ते गडाची मेंटेनन्स कशी राहावी, कसं गड कसा स्वच्छ असावा त्यावेळेला महाराजांनी केला होता, तर ते आपण बघण्यासाठी चाललो. हे जे तुम्ही बघू शकता समोर हे टॉयलेट्स आहेत,
हे त्यावेळी यूज करायचे. हे बघा, हे तुम्ही बघितलं, हे टॉयलेट्स असायचे, हे टॉयलेट यूज करायचे. त्याने टॉयलेट बांधले होते, ते आता बघूया आपण. हे बघा, या इथे जर तुम्ही बघितले तर खालच्या बाजूस आहेत. आपण टॉर्च लाईट ऑन करूया. हे बघा, इथे आता बुजवण्यात आलेले ते, पण इथे एक आहे इकडे हवेसाठी ठेवलेले त्यांनी. आणि इथे एक आहे, तर इथे हे त्या काळी बांधलेले आहेत. त्यामुळे असे ते रचना ते करायचे त्यावेळेस. आणि समजा शत्रूचं सैन्य आलं इथे अटॅक करायचं, हे बघतले टॉयलेट्स आहेत, त्यामुळे हे पुढचं पण टॉयलेट समजून ते रिटर्न जाईल. पण ॲक्च्युली हे जर तुम्ही बघितलं तर हा चोर रस्ता आहे, आणि या चोर रस्त्याने इकडनं एक्झिट व्हायची ते. हा चोर रस्ता आहे, या इकडनं डायरेक्ट हे एक्झिट व्हायचे. हे अशा ठिकाणचं त्यांनी डोकं वापरलं होतं, युक्ती वापरली होती की वाचण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने एक्झिट होता येईल. तर आज चोर असता कोणालाच कळायचं नाही. त्यांना वाटायचं हे टॉयलेट्स आहेत इथे लाईनमध्ये, त्याच्यामुळे ते आतमध्ये यायचेच नाही तिकडे. तर कुठेही तुम्ही किल्ल्यावर जाल तर गाईड बरोबर घ्यावा. आपल्याबरोबर आता नशिबाने आपल्या दादा मिळालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आपण घेतो. फक्त दादाने एक रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही माझा चेहरा दाखवू नका, त्याच्यामुळे आपण दादांना डायरेक्ट घेत नाही आहे, त्यांचा फक्त व्हॉईस घेतो आहे. त्याच्याने आपल्याला आयडिया येईल की या किल्ल्याचं किती महत्त्व आहे, आणि छोट्या छोट्या अशा गोष्टी आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळून येतील. ते वाघ आहेत दोन, वाघ दरवाजा म्हटलं जात. वरच्या भुजावर आलोय वाघ दरवाज्याच्या. वाघ दरवाज्याच्या वरचे जे भुर्ताचे जे दगड आहेत ते सुद्धा पूर्णपैकी ढासळले आहेत. पण जे काही राहिलेले आहेत ते अजूनही भक्कम पद्धतीत आहेत आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला सांगितलं की लॉक सिस्टीम त्यावेळेला सुद्धा केलेली आहे. इकडनं असे पूर्ण आयन त्यांनी यूज केलेले आहे की यांनी लॉक केले आहेत दगडे, मी कधी पडू नये म्हणून. म्हणजे किती मारा झाला तरी पडणार नाही. याच्यात तुम्हाला इथे तटबंदी दिसते, अतिशय सुंदर अशी तटबंदी आहे. त्यामुळेच हे एवढा आयन फोर्ट याला म्हणतात, लोहगड एवढा भक्कम आहे हा चरित्र्या निघाले. तुम्ही याचे बांधणी बघू शकता इकडे, किती प्लेन आहे, अतिशय सुंदर अशी बांधणी याची. आणि हा दरवाजा इथे आपण यातनं आता एंट्री केली, हा दरवाजा. सर आता जी बघतोय आपण ती पूर्वीची भातामिठाची कुटी म्हणून तिला प्रसिद्ध होती, पण आता त्याला काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे. पण जी महाराजांच्या टाइममध्ये यूज करायची तर ते धान्य सोडण्यासाठी. तर आपण बघू शकतो आतमध्ये. इथे जर बघितलं तर धान्याचं कोठार तुम्हाला जसं कळलं ते दुसरं पण याच्या बाजूलाच आहे. हे पहिले धान्याचं कोठार म्हणून यूज करायचे, तिथे आत्ता पाणी यांनी साचवलं आहे. पण हे पहिले धान्याचं कोठार असायचं. तर आपण वर जाऊया. एवढ्या वरती आलोय आपण आता, तुम्ही बघू शकता. हा जो पुढचा आहे तो नारायण दरवाजा आहे.
तर इथे तुम्हाला दोन होल दिसतील, इथे दोन होल आहेत, त्यामुळे टेकूसाठी लॉकिंग सिस्टीमसाठी यूज करायचे, आणि इथे साईडला दोन तुम्हाला खोबण्या दिसतील, त्या खोबण्यामध्ये लपून राहायचे हे, ते रात्री झोपू पण सकाळची एका ची व्यवस्था असायची, इथे पहारा करू शकतात आतल्या साईडला, म्हणजे समोरनं बघितलं तुम्हाला काहीच नाही दिसणार, पण आतल्या साईडला बघितलं तर इथे लपलेला असायचा, त्याच्यामुळे ते कळायचं नाही. तसंच सेम इथे आहे, त्याच्यामुळे असं समोरनं बोलले कळतच नाही. तर आता आपण आता वर जाऊया, असं आता अजून एक दरवाजा लागलेला आहे. तो हनुमान दरवाजा आहे, दोन्ही साईडला बघितलं तर हनुमानाची मूर्ती इथे कोरलेली. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट, तुम्ही जर वरती बघितलं तर कार्विंग तुम्ही बघू शकता किती सुंदर नक्षीकाम केलं आहे वरती. तर हा असा पूर्ण टर्न आहे, बघू शकता तुम्ही. तर सैन्य जरी जोरात आलं तरी लगेच ह्यांना पुन्हा टर्न व्हायला लागायचं. याच्या आतमध्ये धान्याचं कोठार आहे अजून एक, इथे धान्य सेव्ह करायची हे बघू शकता. ही जी आहे ही कबर आहे, आणि ही खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे, पण हिला राजाराणीची कबर म्हणून हिची ओळख होती, पण ही मोगलच्या टायमापासून चालत आलेली, हिला कबर म्हणून म्हणलं. आता समोरच्या भागात जर फिरून बघितलं तर त्याला आपलं सभागृह म्हणून त्याला ओळख आहे, त्याची तोफा ठेवलेली, तोफा ठेवलेली. हा हा, तुम्ही बघू शकता कबर, आणि इकडे आहे ते सभागृह आहे जिथे तोफा होईल. आपण परत येणार आहोत तिथे, त्याच्या आधी लक्ष्मी कोठी आपण बघूया. तुम्ही इथे बघू शकता ते घोड्याचा पागा आणि लक्ष्मी कोठी दिले. आता ह्या घोड्यांच्या पागा आहेत, ह्याच्या आत आता आपण जाणार आहे, ह्याच्यातनं कळेल तुम्हाला किती मोठं आहे. ते घोड्यांच्या पागेमध्ये ते समोर जे दिसतंय ते घोड्यांची जी गतडी म्हणतो त्याला आपण, ती दिसती या घोड्यांना खायला टाकण्यासाठी. दोन्ही तरफचे दोन्ही बाजूने घोडे बांधले जायचे. ओके. आणि समोर जे आहे ते घोड्यांना पाणी पिण्यासाठी टाकं पण बनवलेली आहे. तर आता जी दरवाजा दिसतोय तो कितीही मोठा मोठा घोडा असला तरी घोड्याने एकदा मान खाली घातल्यानंतर तो पूर्णपैकी लवचिक करून आतमध्ये येऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे गडाला किंवा कुठेही किंवा मंदिराला आपल्या महाराजांनी दरवाजे छोटेच ठेवले की समोरचा येणारा कधीही मान ताटणी आपल्याकडे आला नाही पाहिजे, त्याच्यासाठी ते दरवाजे छोटे ठेवलेले. तर हे जे आहे सर आतमध्ये ही जी भिंत दिसते आपल्याला, तर ही जी भिंत आहे ती नंतरच्या ह्याच्यात बांधलेली. तुम्ही बघू शकता दोन पार्टिशन्स आहेत, इथे घोडे उभे राहायचे, इथे घोडे राहायचे, आणि इथे खायला टाकायचे या रकान्यांमध्ये, आणि इथे पाण्याचे स्वरूप, आणि दरवाज्यातनं वाकून यायचा घोडा असं दादांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याच्यामुळे अशी सुंदरशी माहिती आपल्याला मिळत चालली, नाही तर आपण नॉर्मली आलो असतो तर आपल्याला माहिती कळलीच नसती काय हे. आपण बघतोय तर याची ओळख लक्ष्मी कुटी म्हणून ओळखलं जातं. तर पूर्वी असं म्हटलं गेलं की याच्यामध्ये जी सुरतची लूट आहे ती 2 दिवसासाठी इथं ठेवली गेली. तर ते आम्ही आत्ता जी बघतोय आम्ही आलेलो आहे लक्ष्मी कुटीत, आता समोर आतमध्ये आम्ही आता जाणार आहे, पण त्याच्यासाठी जाण्यासाठी आपल्याला चप्पल बाहेर काढावं लागते. हे बघू शकता तुम्ही, हे लक्ष्मी कोठी सोन्याच्या मोहरा किंवा हे हा जो भाग दिसतोय तुम्हाला ज्या इथे ठेवल्या जायच्या त्याच्यासाठी इथे लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. आणि ही जी कोठी आहे ती लक्ष्मी कोठी म्हणून राहायचे, आणि इथे बाकीची संपत्ती इथे ठेवली असायची. ते बी गोष्ट केवढं मोठी कोठी आहे, अशा रूम्स आहेत वेगवेगळ्या.
आहे, समोरचा गड दिसतोय हा विसापूर गड आहे. आणि तिथून तोफा ज्यावर येते, दादाने सांगितलं इथून पूर्ण ही जे वॉल होती ही पूर्ण तोडली जायची, तिकडनं पूर्ण ह्या गडावर यांनी हमले केलेले त्यामुळे पूर्ण हे आहे पूर्ण वॉल तुटलेली. बघितलंय लक्ष्मी कोठी आहे. हे शिवाजी महाराजांच्या टायमामध्ये आपल्या सभागृह म्हणून याची ओळख आहे. तर आता ही तोफा जी ठेवलेले आहेत ते आपल्या पुरातत्व खात्याने त्याला गाडे बनवून आज आपल्याला बघण्यासाठी समोर ठेवलेले आहेत. बघू शकता पुरातत्व खात्याने आपल्याला कळण्यासाठी तोफा ठेवलेल्या आहेत. आता आपण जे चाललोय ते आहे, बघा इकडे दाखवतो तुम्हाला, महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव आणि सोळा कोणी तलाव आणि विंचुकडा. शंभो शंभो हे जे आहे तर हे आपलं शिव मंदिर जे आता गडावरती आपण आलो तर हे शिव मंदिर आहे. आणि एक जे मूर्ती दिसती आहे ती जी आहे ती आता आपण नवीन पिंड बसवलेली आहे. जी जुनी वास्तव आहे ती आपली बाहेर आहे, ती पण बघायला मिळते आपल्याला. शंभो शंभो ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय. तर मित्र तुम्ही जर बघितलं आत्ता जी पिंडीचं आपण दर्शन घेतलं ती सध्याच्या काळात आपण मानली गेली, पण ही जी पिंड आहे ही सगळ्यात जुनी पिंड आहे. त्र्यंबक तलाव आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा जर तुम्ही तलाव बघितला तर हा त्र्यंबक तलाव आहे. इकडनं खाली उतरू शकतो आपण आणि याच्या पुढे गेल्यानंतर सोळा कोणी तलाव आहे. त्याला सोळा कोण आहेत म्हणजे अँगल्स जेवण पुढे बघू. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला जे इथे मुलं दिसत आहेत ते पिण्याच्या पाण्याची सोय आहे, तर आपण तिथे जाऊया. सोरा तुला मजा आली का? धमाल ना, इकडे बघ एकदम धमाल ना. खूप मजा आली, खूप मजा आली ना. आयुष्याला तर काय मासे मिळाले इथे, हे जे पाणी इथे जिल्ह्या पिण्याचे पाणी तिकडे आहे. तर हे जे पाण्याची टाकी दिसते ना, तर ही टाकी पूर्णपैकी आपल्याला वर्षभर पाणी पुरतं. आणि हे जे पाणी आहे तर खूप म्हणजे खूप पिण्यासाठी पण खूप सुंदर आहे. आणि अख्ख्या गडावरती फक्त एवढंच पाणी आहे. ओके, पिण्यासाठी म्हणजे डायरेक्ट आपण पिऊ शकतो? हा डायरेक्ट पिऊ शकतो. खरा आतमधून झरा आहे छोटासा, जे म्हणून साठी जे दिसतंय तेवढं पाणी आपल्याला वर्षभर राहतं. एवढ्या वरती कसं काय झालं याला? खोली पण जास्त नाही. नाही खोली किती? फक्त 2 फूट पाणी बस. पण हे कंटिन्यू राहतं 12 महिने. डेप्थ एकदम कमी आहे, सुंदर पाणी आहे याच्यामध्ये. एकदम आम्ही पिऊन बघितलं, एकदम गार पाणी आहे. म्हणजे जसं आपण मिनरल वॉटर म्हणतो, स्वच्छ आहे. वा, आता इथे हा सगळ्यात मोठा तलाव आहे, सोळा कोणी तलाव म्हणतात त्याला. तुम्ही जर हा सर्कल रेडियस बघितला तर हा जसा एक कोन, दुसरा कोन, तिसरा कोन, असे 16 कोन आहेत. त्याच्यामुळे 16 कोणी तलाव म्हणतात. आता जे आता आपण आलेलो आहे तर याला आत्ते तलाव पण म्हणतात, याला 16 कोणी तलाव म्हणतात. हे जे तलाव आहे हे गडावरती सगळ्यात मोठा तलाव आहे. तर हे त्यावेळेला हत्तींना पाणी पाजण्यासाठी सुद्धा यूज करायचे आणि त्यावेळेला आंघोळीसाठी म्हणून यूज केला जायचा.
कारण दोन्ही साईडने जिन दिलेलं त्याला, तिकडनं पण छोटासा जिन आहे, पोरेच्या पुढच्या बाजूने पण आहे, आणि जो राट म्हणतो पाणी शिंदण्याचा तो समोर आपल्याला दिसतो समोर, त्याच्यामुळे त्याला हत्तींना पाणी पाजण्यासाठी पाण्याचा जो भाग आहे तर या पाण्याचा आता खोली खूप कमी आहे. आता हे साधारणतः फक्त 4 ते 5 फुटाच पाणी आहे, कारण का याचं पाणी लीक होऊन जात आणि जे साधारणतः वरच्या जी पाण्याची हे लागलेली आहे तिथपर्यंत तलाव भरला जातो. आता याच्या साईडच्या बाजूला अशीच त्यांनी एक छोटीशी टाकी बांधलेली आहे, ती तुम्ही बघू शकता तिथं समोर त्यांच्या विषयी. पाण्याची टाकी बघू शकता, हे फिल्टरेशनसाठी यूज करायचे, म्हणजे तिकडचं जे पाणी आहे ते इकडनं इकडे येण्यासाठी ते फिल्टर यूज करायचे, मध्ये होल असायचे, म्हणजे त्यावेळची सुद्धा अशी प्रणाली होती. आणि इकडनं समोरनं बघितलं तर इथे हे जिने आहेत, ह्या जिन्याने खाली यायचे आणि पाण्याची टाकी याच्यातलं पाणी यूज करायचे. तर आपण जे 16 कोणी तलाव बघितला त्याच्या इथे ते बघा, इथे तुम्हाला शिलालेख दिसतोय. हा हे बघा, आता आपण तिकडे नेलो, आता अजून एक टाक लागलेला आहे आपल्याला पाण्याचा. तर असे तुम्हाला सांगायचं असेल तर 22 टाक आहेत किल्ल्यावर, आणि हे जे टाक निर्माण झाले त्याचे जे दगड काढले गेले ते बुरुजाला यूज करता आले आपल्याला, त्याच्यामुळे हे टाक तयार केले गेले. असे 22 टाक आहेत इकडे, त्यातलं आपण पिण्याच्या पाण्याचं आपण बघितलं. दादा जे आहेत ते आपल्याला एक स्पेशल पॉईंटवर घेऊन चालले आहेत. बरेच लोक इथे जेव्हा फिरायला येतात, बरेच लोक आले पण असतील, तर जे परत बघत असतील व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो. तर इथे एक गुहा आहे, तर बरेच जण ते मिस करतात, ते आता आपण बघूया गुहा. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला कुठे कळणार नाही पण इथे तुम्ही जर बघितलं इथे गुहा आहे, शालिवाहन काळातली गुहा आहे. त्याच्यामध्ये आपले मराठे, त्याच्यामध्ये दारुगुहा साठवण्यासाठी ही गुहा यूज करायचे. तुम्ही इथे फिरायला आल्यानंतर तुम्हाला पटकन कळणार नाही इथे गुहा आहे, त्यामुळे दादाने सांगितलं ही तुम्ही नक्की दाखवा. तुम्ही बघू शकता आतमध्ये केवढी मोठी आहे, अतिशय हिडन आहे, लक्ष देणार नाही पटकन. आणि आता ही जी माती आहे पूर्ण, हे काय हा स्लोप असल्यामुळे पावसाचं जेवढं पण येतं तर पूर्ण माती आतमध्ये इथे येते, त्याच्यामुळे बरीचशी माती इथे जमलेली आहे. पण तुम्ही जर इथे आलात तर ही गुहा नक्की बघा. आता जे आपण पॉइंटवर आलेलो आहे, तुम्ही नेहमी गुगलमध्ये सर्च केलं तर विंचू कडा तुम्हाला दिसेल, लोहगड टाकल्यानंतर एक कडा दिसेल, तो तुम्ही इथे मागे बघू शकता. तर हा जो तुम्हाला कडा दिसतोय हा विंचू कडा आहे. ह्याच्यात तुम्ही बघितला हा जो पोर्शन आहे असा टर्न जायला, हे आपण जो विंचू असतो विंचूच्या मागचं जी शेपूट असते त्याच्यावरनं याचं नाव पडलेलं आहे विंचू कडा. त्याच्यामुळे एकदम एंडला तुम्ही जर बघितलं तर इथे लाल कलरचा तुम्हाला झेंडा दिसेल, तो फडकतो तिकडे, त्या पॉईंटवर आपण जाऊ शकतो. पण तिथपर्यंत जायची गरज नाही आहे, कारण इथूनच आपल्याला पूर्णपणे हा आपल्याला मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यात ब्युटी ह्याच्यामधला जो आहे तो हाच स्पॉट मला वाटलेला आहे ह्याच्यामधले. तर मित्रांनो, आता आपण लोहगडावरनं परत मागे चाललेलो आहे, परत खाली चाललेलो आहे आपल्या पार्किंगकडे. तुम्ही मागे बघताय मंदिर आहे तिथे आपल्याला, अशा पद्धतीने आपण लोगड पूर्ण केलेलं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे, हे जे मागे दिसत आहे पूर्ण पावना लेक आहे हा. आणि याच्यामागे इथे हे जे दिसतंय हा जो इथे पॉईंट दिसतोय तुंगी आहे,
आणि हा मला माहीत नाही ते दिसतंय की नाही याच्यावरती, हा त्रिकोण आहे गड, तर अशा पद्धतीने गडाची पूर्ण रांग आहे तिथे. तर आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहे, तर आता आपण व्हिडिओ संपवणार आहोत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लोकांना शेअर करा. सुंदररित्या हा गडाचं संवर्धन यांनी केलेलं आहे आणि आपल्या दादांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. दादांचा आपण फक्त चेहरा दाखवू शकलो नाही आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मला प्लीज व्हिडिओमध्ये घेऊ नका. तर इथे जर कोणाला यायची इच्छा असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही. फक्त तुम्हाला जो टाईम सांगितलेला आहे तो फॉलो करा. सकाळी 7 वाजता तर आमच्यासारखं बिलकुल येऊ नका, 9 नंतरच या. आणि तुम्ही बघू शकता गडाचं व्यवस्थितरित्या त्यांनी हे केलेलं आहे, कुठेही असं तुम्हाला पाण्याची बॉटल, कचरा किंवा कुठेही काही नाही आहे, व्यवस्थितपणे संगोपन केलेलं आहे. तर आता आपण हा व्हिडिओ इथे थांबवत आहोत, तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत करूया आपण बाय बाय.